गावातील गांजरगवताचा प्रादुर्भाव वाढला असता गांजरगवत निर्मूलनासाठी पातूर तालुक्यातील दिंगरस बुद्रुक येथील वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार प्राप्त राजेंद्र महादेवराव ताले यांनी वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ परभणी येथील परोपजीवी कीटक संशोधन योजना कीटकशास्त्र विभाग येथून झायगोग्रामा मेक्सिकन भुंगे 31 जुलै 2020 त्यांच्या गावात सोडून गांजरगवत निर्मूलन करण्याचा संकल्प केला होता. अवघ्या 22 दिवसात गांजरगवत नाश होत असल्याचे दिसून येत आहे. या कालावधीत भुंग्याची संख्या शेकडोतून लाखो मध्ये झाल्याचे निदर्शनास येते. संख्या वाढलेले भुंगे राजेंद्र ताले यांनी स्वतः जमा करून गावातील शेतकरी मंडळीच्या सहाय्याने दिग्रस बुद्रुक सोपीनाथ महाराज संस्थान येथील परिसरात तसेच सस्ती शिवार वाडेगाव शिवार येथे सोडून तालुका गांजरगवत मुक्त होण्याचा करण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल उचलले आहे. यावेळी गावातील सावन गवई अनंतराव ताले विजय ताले सुखलाल ताले श्रीकांत ताले नितीन गवई पोलीस पाटील अजित ताले राहुल सोनवणे आदी शेतकरी उपस्थित होते. हा कीटक गांजरगवत यावरच आपली उपजीविका भागवतो म्हणून गांजरगवत नष्ट करणाऱ्या या मुंग्यांना त्रिशूल मुंगे असेही म्हणतात. यांचा कालावधी 2 ते 3 महिन्याचा असून ते या कालावधीत 2000 अंडी घालतात व निवळ गाजर गवताच्या पाना फुलांवर आपली उपजीविका भागवतात. पिकांमधली वाढत्या गाजर गवतामुळे पिकाचे उत्पन्न घटते. त्यावर हा रामबाण उपाय ठरत आहे. MCA न्यूज करिता योगेश नागोलकर, लातूर.